आद्य कर्तव्य आम्हा भारतीयांचं निवडणुकीमध्ये मतदान करण्याचं, आपलं हे आद्य कर्तव्य करण्यासाठी म्हणजेच मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी जेव्हा आपण मतदान केंद्रावर जाणार आहोत तेव्हा आपलं निवडणूक ओळखपत्र अवश्य आपल्या सोबत ठेवायचं आहे. पण जर इन केस आपण निवडणूक ओळखपत्र घेऊन जाण्याचं विसरलो तरीही काहीही हरकत नाही. निवडणूक ओळखपत्र व्यतिरिक्त तब्बल 12 पुरावे असे आहेत ज्यांच्यापैकी कोणताही पुरावा आपल्याकडे असेल तर आपण मतदान करू शकणार आहोत. हे नेमके 12 पुरावे कोणते आहेत तेच आज जाणून घेऊया. आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँकेचं आपलं असं पासबुक ज्यावर फोटो सुद्धा आहे, मनरेगा जॉब कार्ड, आपल्या भारत देशाचा पासपोर्ट, UDID कार्ड, कामगार मंत्रालयाकडून देण्यात आलेलं आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंद वहीच्या आधारे भारताच्या महानिदेशकांनी दिलेलं स्मार्ट कार्ड, निवृत्ती वेतनाचे असे कागदपत्र ज्यावर आपला फोटो असेल, केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेलं ओळखपत्र, संसद सदस्य, विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्य यांना देण्यात आलेलं ओळखपत्र, अशा 12 पुराव्यांपैकी कोणतंही कागदपत्र हे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतं आणि मतदान केंद्रावर गेल्यानंतर हा पुरावा दाखवल्यावर आपल्याला मतदान करू दिलं जाणार आहे. निवडणूक ओळखपत्रा व्यतिरिक्त या 12 पुराव्यांपैकी कोणताही पुरावा आपल्याकडे असेल तरी सुद्धा आपण मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करू शकतो. वाढवूया आपल्या तिरंग्याची शान. चला करूया मतदान.